पुसद मध्ये श्री रामनवमी उत्साहात साजरी, भगवे झेंडे व पताकांनी सर्वत्र भगवेमय वातावरण। श्री रामनवमी पुसद शहरासह तालुक्यात आज उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील चौक भगवे झेंडे व पताकांनी सजून गेले। सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते। येथील श्री राम मंदिर येथे दुपारी 12 वाजता आरती संपन्न झाली। शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण, युवक, युवती, बालके व शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, पुसट अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती संपन्न झाली। महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले। दुपारी 3 वाजता श्रीराम मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघून चौबारा चौक, कापड लाईन, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, विदर्भवीर, गोदाजीराजे मुख्य चौक ते कैलासवासी वसंतराव नाईक चौक मार्गे गजानन महाराज मंदिरात समारोप झाला। याप्रसंगी शहरात विविध वॉर्डात मोठ्या उत्साहात श्री रामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला। याप्रसंगी पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध चोख बंदोबस्त लावला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, वसंतनगर ठाणेदार प्रवीण नाचनकर, ग्रामीणचे ठाणेदार, खंडाळ्याचे ठाणेदार व वाहतूक नियंत्रण पथकाचे API ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजन करून सदर शोभायात्रेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली। याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष दीपक परिहार, रवींद्र छगनभाई चव्हाण अध्यक्ष पुसद शहर व तालुका प्रॉपर्टी ब्रोकर संघटना पुसद, राजेंद्र जगताप, योगेश राजे, ॲडव्होकेट भारत जाधव, निशांत बयास, ॲडव्होकेट उमाकांत पापिनावर, दीपक उखळकर, सुरेश गोफणेसर, रमेश सोमाणी, संतोष आर्य, सतीश जयस्वाल, पंकज राठोड, हेमंत अंभोरे, रुद्रा परिहार, आदित्य महाडिक, आयुष महाडिक, पत्रकार दीपक महाडिक, संतोष चोपडे, संतोष अग्रवाल, निलेश अग्रवाल, डॉक्टर पंकज जयस्वाल, पुरुषोत्तम दुबेवार, रवी बहादुरे, नितीन पवार, विजय शर्मा, शरद चव्हाण यांच्यासह असंख्य महिला पुरुष उपस्थित होते। ABNews मराठीसाठी दिग्रस तालुकाहून प्रतिनिधी इम्रान खत्री।